आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना महापूजा करू न देण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिलेला आहे. वारकरी दिंड्यांसाठी आता विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. मोजक्याच दिंड्यांना पंढरपूरला जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी सुद्धा परिषदेतर्फे करण्यात आली आहे. 17 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक दिंडी काढणार असल्याचं सुद्धा विश्व हिंदू परिषदेने सांगितलं. वारकरी संप्रदायाने विश्व हिंदू परिषदेला अशी विनंती केली की या संदर्भामध्ये आपण राज्य शासनाला जाब विचारावा किंवा समाजामध्ये काही चैतन्य आणावं म्हणून आता आपण अशी मागणी करतोय की 17 तारखेला कलेक्टर कचेरीसमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका सीमित संख्येमध्ये कोरोनाचे नियम पाळून संविधानिक पद्धतीने कायद्याच्या चौकटीत आपण दिंडी काढून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. छत्रपतींचा विचार म्हणजे राज्यातल्या कोरोना नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. शाळा सुरू होण्याबाबत जो प्रोटोकॉल लागतो तो तयार नसल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय. त्यामुळे शाळा लगेच सुरू होतील अशी शक्यता दिसत नसल्याचं सुद्धा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्यावा अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आलं. दुकानं सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं राज्य सरकारला इशारा दिलाय. दुकानं सुरू करण्यासाठी आणखी 1 दिवसाची मुदत त्यांनी सरकारला दिली. त्यानंतर पोलीस बोलवा किंवा मिलिटरी बोलवा, दुकानं सुरू करणारच असा इशारा सुद्धा व्यापाऱ्यांनी दिलाय. केंद्रीय पथक आज कोल्हापूरमध्ये येणार आहे. कोरोना नियंत्रणात येत नसल्यामुळे उच्च पातळीवर त्याची दखल घेतली गेली. केंद्रीय पथक कोल्हापूरात आज सकाळी 11 वाजता दाखल होईल. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ते पोहोचणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद CEO आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासोबत ते बैठक घेतील. या बैठकीनंतर पथक छत्रपती प्रमिला नझीर रुग्णालयाला सुद्धा भेट देईल आणि तिथल्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी करेल. वडवणी तालुक्यातील पुनंद गाव धानोरा इथे लग्नाच्या वरातीसाठी DJ तालावर तरुणांनी ठेका धरला. यावेळी लग्न समारंभाला वरातीला परवानगी नसताना सुद्धा तरुण विनामास्क नाचताना दिसत होते. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडाला होता. एकंदरीत ग्रामीण भागात कोरोना नियम पायदळी तुडवत अनेक जण गर्दी करताना दिसत आहेत. रेल्वेकडून 29,000 विनामास्क प्रवाशांना दंड ठोठवण्यात आलेला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी मास्कचा वापर हा अत्यावश्यक आहे. गेल्या 3 महिन्यात विनामास्क फिरणाऱ्यांकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेनं 29,356 जणांवर कारवाई केलेली आहे. आतापर्यंत जवळपास 48 लाखांपर्यंतचा दंड सुद्धा या कारवाई दरम्यान वसूल करण्यात आलाय. कोरोनाच्या संकट काळात दिवस रात्र काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांची मुंबई महापालिकेनं पुरेपूर काळजी घेतली. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा तसंच आर्थिक भत्तेसुद्धा पुरवले असं मुंबई मनपानं कोर्टात म्हटलेलं आहे. डॉक्टर आणि कोविड योद्ध्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण सुद्धा देण्यात आल्याचं मनपानं आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे